नमस्कार मित्रांनो, काल व्हिडिओ टाकला होता आम्ही घर विकण्याचा. तर घर विकण्याचा जो व्हिडिओ आहे तो जवळपास आम्ही 10 मिनटापर्यंत व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ लोकांनी फक्त अर्धाच बघितला, सगळा पूर्ण बघितलाच नाही. कोणी 1 मिनटाचा बघितला, कोणी 2 मिनटं बघितला आणि कमेंट ठोकून रिकामी झाले. सगळ्या कमेंट हिटिंग म्हणजे काही कमेंट जे समजूतदार लोक आहेत त्यांनी शेवटपर्यंत बघितला, त्यांच्या कमेंट एकदम बेस्ट आल्या. पण ज्यांनी अर्ध्यातच बघितल्या सगळी वाट लागली, म्हणजे काय पण बोलले ते बोलले म्हणजे कुणी शिव्या नाही दिल्या. फक्त एवढेच म्हणत होते, तुम्हाला कामधंदा नाही असं लोकांच्या भावनेशी खेळू नका, असं करू नका. आणि माझा प्रत्येक व्हिडिओ ही जर सुरुवातीला इमोशनल असेल तर एंडिंगला सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा असतो, ते कुणी बघतच नाही, प्रॉब्लेम तिथंच नोडतो. आणि मग होतं आहे काय, अर्धीच कमेंट ठोकून रिकामी होतात, असं होतं. तर सर्वांना विनंती की सर्वजण व्हिडिओ पूर्ण बघत जावा, की मी घर विकण्यासाठी काढलं का काढलं हे बघितलंच नाही तुम्ही, आणि अर्ध्यातच कमेंट ठोकून रिकामी झाले. तर मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की मी हा व्हिडिओ दुसऱ्यांदा का बनवतो आहे, त्याचं कारण असं आहे की आम्ही यूट्यूब बघत असताना माझ्यासमोर 2-3 व्हिडिओ आले. आता आम्ही आमचा पूर्ण कॉमेडी कंटेंट आहे, आम्ही कॉमेडी बनवतो, अशी भारी कॉमेडी नाही पण आपली साध्या तोडक्या मोडक्या शब्दात, काय नसते, काय जणांना हसू येतं काय जणांना हसू येत, पण कसं आहे की 4 पैसे ह्या दृष्टिकोनातून मिळतात म्हणून आम्ही बनवतो. म्हणजे बऱ्यापैकी मिळतात तरी पैसे, बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही स्वतः यूट्यूबवर उतरले तर तुम्हाला कळेल की पैसे नेमके येतात किती. आणि जर चांगला टॅलेंट असेल तर तो भरपूर कमावणार, भरपूर प्रमाणाच्या बाहेर, अपेक्षेच्या बाहेर. आणि काय होतं आहे की यूट्यूबवर पैसे मिळतात हे लोकांना विश्वास येत नाही आहे मेन म्हणजे. आणि प्रत्येक खेड्यागावात हे एकच शिकवलं जातं मुलाला की इंजिनियर हो, डॉक्टर हो, पण त्या कुठला वडील म्हणत नाही की यार तू एक ॲक्टर हो, तू एका पिक्चरमध्ये काम कर, तू टीव्हीवर झळकावा, तू मला असा टीव्हीवर दिसावा, असं कुठलाच वडील शिकवत नाही. मला माहिती पूर्ण गॅरंटी का, तर मी एका खेडेगावातूनच आहे, माझ्या वडिलांनी मी मला हे शिकवलं नाही, माझ्या वडिलांनी फक्त तू डॉक्टर होऊ शकतो. पण एवढं खरं आहे, ज्याला जे बनायचं आहे का तेच बनत आहे. बघा तुम्ही किती बी सांगा त्याला, तुम्ही किती बी सांगा त्याच्या मनात आहे तेच करणार. आता हे जाऊ द्या, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की घर विकण्याचा व्हिडिओ जो आहे, तर खरं तर तुमची माफी मागतो ज्यावेळेस काही लोकांना त्या व्हिडिओमुळे मन दुखवलं गेलं. खरं तर तो भावनिकच व्हिडिओ झाला बरं का, आणि हे कशासाठी केलं ते बी सांगतो तुम्हाला. काही लोक फक्त आता आम्ही जे कॉमेडी करतो त्याला व्ह्यूज येत नाहीत, पण असा इमोशनल व्हिडिओ टाकलं की पुळतो. पण कालचा व्हिडिओ जरा वेगळाच होता, ते मला बी थोडंसं कमेंट वाचल्यानंतर जरा बरोबर वाटलं, कमेंट बरोबर होत्या त्या, किंवा असं भावनिक खेळायला नाही पाहिजे. आम्ही कुणाच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही आमच्या पुढे जे व्हिडिओ आले मग आम्हाला वाटलं की बा आमच्या अकाउंटला यूज नाहीये, मग असा प्रयत्न करून बघूयात की हा व्हिडिओ केल्याने म्हणजे काय फरक पडतो अकाउंट. इमोशनल काय होतं की इमोशनल कोणाच्या तरी आयुष्यात काय चाललंय हे बघण्यास लोकांना खूप उत्सुकता वाटते. मग काय करतात लोक, टच करून बघतात. आता थंबनेल टाकला वरी, थंबनेलवर लिहिलं, आणि लोक असे काय काय थंबनेल टाकतात की त्यात आतमध्ये घुसलं की शेवटपर्यंत व्हिडिओ वॉच होतो किंवा 1-2 मिनटं वॉच होतो. पण होत आहे काय, मग आमचं असं चला ना म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला भावनिक खेळण्याचा. पण खेळण्याचं म्हणजे त्यातून एंडिंगला काय ते तुम्हाला दावलं बी की सध्या यूट्यूबवर काय चाललं, सध्या यूट्यूबवर काय चाललं आहे, भांडणं तंटणं स्वतःच्या पर्सनल गोष्टी ह्या लय गोष्टी मांडण्यात चालतो. फक्त सोशल मीडिया, मला एवढंच म्हणायचं की सोशल मीडिया ही फक्त मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म आहे, पण लोक त्याला स्वतःचं पर्सनल बनवायला चालले ते, असं करू नका. ह्यांनी काय होतं आहे, येणाऱ्या कमेंटला जर तुम्ही रिप्लाय देत बसला तर तुम्ही हाय हे तुमचे फॉलोअर्स ते पण नाराज होऊन जातात. आणि नाराज पण जे कॉमेडी कंटेंट देतो ते कॉमेडी बघायचं विसरूनच जातात माणसं, फक्त भांडणं किंवा कुणाचं काय हेच बघण्यात जास्त इंटरेस्ट वाढत राहतो माणसं. मेन प्रॉब्लेम असा काय होत आहे की लय फेमस झाले की काय होतं की डोक्यात हवा भरते, डोक्यात हवा भरले की मग तू काहीतरी एडा वाकडा कुठं शब्द एखाद्या व्हिडिओमध्ये बोलतो, आणि एडा वाकडा शब्द बोलला की गावला, रोस्टिंगमध्ये गावला. रोस्टिंगवाल्यांना तेवढाच पॉईंट पाहिजे असतो की बाबा हा काय चूक करतोय. त्यामुळं कसं आहे की आपले पाय जमिनीवरच ठेवायचे आणि कुणाविरोधात काय बोलायचं नाही किंवा आपल्यातला घमंडपणा दाखवायचा नाही. आपले जे व्हिडिओ बघतात ते आपले रसिक मायबाप असतात, त्यांनी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला तर त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळतात आणि आपण मोठं होतो. मग होतं आहे काय, काय काय जण हे विसरून जातात आणि विसरून झाल्यानंतर परिणाम रोस्टिंग ते रोस्टिंगवाले सगळी चौपट करून जातात. पण ते होतं आहे काय, काय काय वेळेस काही चांग जी डोक्यात हवा भरली त्यांना तर रोस्टिंग केलंच जातं, पण काय त्याच्याबरोबर चांगल्या माणसांना सुद्धा रोस्ट केलं जातं. होतं आहे काय की मला रिक्वेस्ट अशी की रोस्टेडवाल्यांना बी की तुम्ही रोस्टिंग करताना ना त्यांनी सुरुवातीपासून त्याचा अभ्यास करा आणि मग हे व्हिडिओ बनवा. तुम्ही अर्ध्यातनं करता आणि रोस्टिंग करता त्यामुळे ती काय होतं आहे
तुम्ही जे त्यांनी वाईट केलेलं धावता त्यांनी काय चांगलं केलं असेल ते पण धाव असं मला म्हणायचं आहे. आणि चांगलं केलेलं तर सहसा यूट्यूबर काय लोक कोणा म्हणजे वया मदत केलेली धावत नाहीत. पण रोस्टिंग करताना पण एवढं पण हे करू नका की एखाद्याने आत्महत्या करायची वेळ येईल काय जो लोकांना म्हणजे सहन होऊ शकत नाही. सहन करणारीच लोक सोशल मीडियावर आहे. पण अशी काही नवीन कलाकार आहेत तर त्यांनी जर रोस्टिंगमध्ये गावले त्यांना जर ह्या गोष्टीचा अनुभव नाही आणि त्यांची जर बदनामी केली तर त्यांना म्हणजे अवघड आहे त्यांचं. तर दुसरं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की अकाउंटला बूस्टिंग येत नव्हती म्हणून आम्ही थोडासा प्रयत्न केला होता. आणि आम्ही हे व्हिडिओ काही जास्त दिवस राहणार नाही. हे व्हिडिओ आम्ही कट करून टाकणार इथं. आम्ही फक्त कॉमेडी करतो आपल्या तोडक्या मोडक्या शब्दात. जे बघतील ज्यांना आवडतं ते करतील. आणि घरबीर काय आम्ही विकणार नाही आहे. आम्ही आमची परिस्थिती सगळी चांगली आहे. आमची म्हणजे कुणाला अशी हातपाय पसरायची वेळ पण नाही येणार. आपण आमचं बहर परपंच चालायला असं येतोय. आणि आपण विशेष म्हणजे मला काय सुपारीच्या खाडाचं व्यसन नाही त्याच्यामुळं माझ्यावर वेळ कसलीच येणार नाही. आणि तुम्ही पण व्यसन करू नका. व्यसनामुळं खूप वाईट होतं बरं का. बघताय तुम्ही आसपास शेजारी पाजारी उदाहरण आहे. आणि सांगायचं तात्पर्य असंच आहे की कुणी कोणाच्या भावनेचे खेळू नका. आमच्या कोणाचं काय कालच्या व्हिडिओमध्ये चूक झाली असेल जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही. काय चुकलं असेल तरी बी माफ करा. आम्ही माफी मागितलेलीच आहे तरी बी. पण कसं आहे सगळा इम्पॉर्टंट पब्लिकला माहीत नाही हो. पब्लिक वॉच करत आहे पण त्याच्या बदल्यात यूट्यूब बनवून व्हिडिओ बनवण्याला पैसे मिळतात हे पब्लिकला माहीत नाही. पब्लिकला फक्त एवढंच माहिती हा व्हिडिओ बनवतो. काय लोकांना वाटतं की हा टाईमपासमध्ये बनवतो अजिबात नाही. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ जातो खूप. त्याच्यामुळं कसं पण अडचणी भरपूर असतात व्हिडिओ बनवताना. आम्हाला तर इतक्या अडचणी आम्हाला तर लय अडचणी येत्या. आम्हाला पूर्वी त्रास दिले पूर्वी त्रास दिले की काही प्रॉब्लेम नसत. खूप प्रॉब्लेम आहेत आता आम्ही सांगू शकत नाही. प्रॉब्लेम व्हिडिओ बनवायला काय मेहनत लागत नाही असं तुम्हाला वाटतंय पण तुम्ही एकदा बघून करून बघा. तुम्हाला कळेल काय मेहनत आहे काय अडचणी असते. आवाज क्लिअर यावा म्हणून आपण आसपासचा परिसर सायलेंट ठेवण्याचा प्रयत्न करतो पण काही नाही. कुठं तर कुत्रं भोंगतंय कुठं तर गाडी वसते मग ती जाऊस तर थांबायचं. अरे भरपूर टेन्शन आहे. तुमचं कुठलं क्षेत्र असं कष्टाचं नाही मला सांगा. सगळे क्षेत्र कष्टाचे. आणि सगळ्या काही जणांना असं वाटतं की काही घरी बसतंय उठकी सूट मोबाईल हातात घेते बनवते व्हिडिओ टाकता येईल झालं ह्याला काय कामधंदाच नाही असं रिकाम टेकडे असं समजत. पण ती मोबाईल घेऊन बसतो माणूस पण त्याच्या मागं काम भरपूर असते. मोबाईल म्हणजे घेऊन बसतो म्हणजे मग व्हिडिओ बनवतोय तुम्हाला माहितीच आहे. त्याचा तुम्हाला सांगून उपयोग नाही. ज्यांना खरंच लय वाटतंय ना की युट्यूबर टाईमपास करतात व्हिडिओ बनवले फक्त व्हिडिओ बनवायचे चालू घडलेलं आहे. आम्हाला खूप जणांनी बोललेले आहे म्हणजे जवळचे लांबचे ती प्रसंगात येऊन गेले आमच्या की आम्हाला बोलले स्वतःहून. आता आमचे दिवस चांगले आले आहेत बऱ्यापैकी आहेत देवाच्या आशीर्वादाने. म्हणून आम्ही आज घरात बसून माझा नवरा बाहेर कामाला जात नाही मी नाही कुठं म्हणून आम्ही घरात बसून आम्हाला पोटापुरता येते आपलं यूट्यूबवरून. आणि सगळे सोशल मीडियावर आमचे व्हिडिओ असतात सर्वजण प्रतिसाद देतात. आणि असंच शेवटपर्यंत प्रेम राहू द्या असंच आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे लवकरच पत्र्याचं घर निघालं आपलं याला भीती चढवल्या की अजून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला. थांबा जरा काय होईल प्रत्येकजण म्हणतं हिचंच लोकेशन हेच लोकेशन हेच लोकेशन. थोडे पैसे आले वाढून तर मग हे पत्र काढले ना मग खिडक्या तुम्हाला व्हिडिओ. आता कसं पत्र्याचं शेड आतमध्ये अंधार पडतो आणि आतमध्ये व्हिडिओ होत नाही क्लिअरिटी मार खाते. मग क्लिअरिटी चांगली नसली की मग व्हिडिओ पुढच्याला बी बघायला चांगला दिसत नाही. मलाच वाईट आला की एकच लोकेशन मध्ये. आणि आम्हाला दुसऱ्या लोकेशनला बाहेर जर जायचं म्हणलं तर आम्हाला तसा रिस्पॉन्स नाही. आम्ही बाहेर बी शूट करून बघितलेत खूप प्रयत्न केला. आमची पूर्वी इतका आम्हाला त्रास होते की नाही व्हिडिओ बनताना प्रमाणाच्या बाहेर तरी आम्ही बाहेर जाऊन शूट करून तिला नादी लावा लागतो चॉकलेट घे हे कर ते कर लेकरात खेळायला सोड असं म्हणजे चालू असतंय. कसं असतं की जेवपर्यंत आपण काय करतोय म्हणजे केल्याशिवाय कळत नाही म्हणजे सारखं आहे. जेव्हा तुम्ही करचाल तेव्हाच तुम्हाला समजेल की आपण काय करतोय. बस दुसरं काय नाही. इथेच आम्ही आता आमच्याकडून काही व्हिडिओमध्ये चुकला असेल तर माफ करा. सतत आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू. आणि जो कोणी नवीन असतील चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले रोज व्हिडिओ यूट्यूबला पडतो म्हणजे पडतो. तर ओके बाय.